अनअधिकृत मद्यसेवा देणाऱ्या हॉटेल्स व धाब्याचे खैर नाही. अनअधिकृत मद्यसेवा देणाऱ्या हॉटेल्स व धाब्यावर राज्य उत्पादन शुल्क व पोलीस विभागाची संयुक्त कारवाई. 2 हॉटेल मालक व 19 मद्यपीवर कारवाई. 14,500 मुद्देमाल जप्त. अवैध व्यवसायाचे समूळ उच्चाटन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. राज्य उत्पादन शुल्क विभागाने हुडकेश्वर व अजनी पोलीस स्टेशन हद्दीतील पराते सावजी व देशी चुल्ला बेसा रोड या हॉटेल्स व धाब्यावर पोलीस विभागास सोबत घेऊन सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या मद्यपीवर सेवा देणाऱ्यावर कारवाई केली. यामध्ये हॉटेल मालक विश्वास खुशाल टाकलीकर वय 45 गोळीबार चौक नागपूर, मॅनेजर विक्की वनवास पाटील वय 32 न्यू वैशाली नगर नागपूर व 19 मद्यपीवर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे नोंदवून वैद्यकीय तपासणी केली असता 18 जण मद्यपान केलेले आढळले. त्यांना सूचनापत्र देऊन सोडण्यात आले असून दिनांक 9 डिसेंबर 2019 रोजी न्यायालयात हजर राहण्याच्या सूचना दिल्या. सदर कारवाई जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त नागपूर शहर भूषण कुमार उपाध्याय व पोलीस उपआयुक्त झोन 4 निर्मला देवी, तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपआयुक्त मोहन वर्दे व अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या आदेशानुसार निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी केली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मुंडे व पोलीस स्टाफ तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरीक्षक दिलीप बळवाई, सहाय्यक दुय्यम निरीक्षक प्रशांत एरपुडे, जवान निलेश पांडे व राहुल पवार व जवान वाहन चालक राजू काष्टे, रवी निकाळजे आदींनी भाग घेतला. राज्य उत्पादन शुल्क विभागानं पोलीस विभागाच्या मदतीनं काल संयुक्त मोहीम राबवली आणि प्रोहिबिशन रेड्स केल्या. यामध्ये पराते सावजी तुकडोजी पुतळा नजीकचं आणि देशी चुला फॅमिली रेस्टॉरंट अँड बेसा रोडचं या 2 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या दोन्ही ठिकाणी सार्वजनिक अशा या हॉटेल्सच्या ठिकाणी विनापरवाना मद्यपींची सेवा केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्या अनुषंगानं माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि विभागीय उपायुक्त तसेच अधीक्षक साहेब यांच्या आदेशानुसार पोलीस विभागाला सोबत घेऊन ही मोहीम राबवण्यात आली. यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं मोहीम राबली गेली. पोलीस विभागाचे अधिकारी सोबत होते, कर्मचारी सोबत होते, पोलीस विभागाची वाहनं सोबत होती आणि या सर्व एकत्रितपणे अशी संयुक्त मोहीम राबवल्यामुळं जिथं जे 2 हॉटेल आहेत हे पराते सावजी आणि देशी चुला या दोन्ही हॉटेल मालकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. याबरोबरच त्या ठिकाणी प्यायला बसलेले 19 येजमानही ताब्यात घेण्यात आलेले आणि ह्या अवैध ठिकाणी मद्यपान सुरू असल्या कारणानं तिथली डिस्टर्बन्स खूप तक्रारी प्राप्त झाल्या आणि त्याप्रमाणे कारवाई झाली आणि त्यानंतर त्यांना मेडिकल केलं बी हॉस्पिटलमध्ये आणि मेडिकलनंतर त्यांना सूचनापत्र सोडण्यात आलेलं आहे आणि सोमवारी त्यांना परत हजर करण्यासाठी न्यायालयात हजर करण्यासाठी 2:00 बोलवण्यात आलेलं आहे. या सर्व कारवाईमध्ये साधारणपणे 180 मिलीच्या अर्धवट अशा भरलेल्या म्हणजे कमी जास्त दारू असलेल्या साधारणपणे 20-22 दारूच्या बॉटल्स मिळालेल्या आहेत. दारू पिण्याचे 40-50 ग्लास मिळालेले आहेत आणि शेकडो रिकाम्या बॉटल्स मिळालेल्या आहेत आणि त्या ठिकाणी मद्यपान होतं हे बऱ्यापैकी विषय क्लिअर झालेले आहेत. मेडिकलमध्ये जे 21 लोकांना उभं केलं होतं त्यामधले 3-4 लोकांचे मेडिकल क्लिअर आलेले नाही आहेत की ते बाबा मद्यपान केले नाहीत असं आलेलं आहे. त्यामुळं त्यांची बंदपत्र घेण्यात येऊन त्यांनाही मुक्त करण्यात आलेलं आहे आणि ज्यांच्याविरुद्ध कारवाई क्लिअर झालेली आहे त्यांना कलम 84 अंतर्गत कारवाई करून मेहरबान न्यायालयापुढं सोमवारी हजर करण्यात येणार आहे.